भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध असते ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे या ग्रामपंचायतीवर सौ मिनल सुनील हरड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर हरड परिवारामध्ये आनंदाचं वातावरण होतं. या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच सौ मिनल सुनील हरड यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडीचे माजी आमदार उपेशजी म्हात्रे साहेब उपस्थित होते. असंख्य कार्यकर्त्यांसह ढोल ताशा पथक फटकंड्याच्या आतषबाजीमध्ये ही विजय मिरवणूक काढण्यात आली आणि शुभेच्छांचा वर्षाव या प्रसंगी मिनल हरड नवनिर्वाचित सरपंच यांच्यावर करण्यात आला. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा महिला राज सोनाळे ग्रामपंचायत दिसून आलेला आहे आणि हरड परिवारातील गेली 40-45 वर्षाची जी परंपरा आहे प्रत्येक वर्षी सदस्य किंवा उपसरपंच पदावर लाभ मिळत असताना आज नव्याने पहिल्यांदाच 2021 सरपंच पदावर सौ मिनल सुनील हरड या विराजमान झाल्यानंतर त्यांचे पती शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील हरड यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं कार्य करण्याची जी इच्छा अपुरी होती ती पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत जाऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक पाऊल उचलणार आणि जी विकास कामं पेंडिंगमध्ये आहेत आणि जी चांगल्या पद्धतीने करण्याचा जो मानस आहे तो पूर्ण करण्याचा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रयत्न करणार अशा प्रकारच्या भावना देखील ह्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला. तर चला पाहूया आपण त्या संदर्भातील काही बातम्या. सरपंच पदाची निवडणूक आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत, त्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सकाळचे जे काही आपलं नॉमिनेशन पत्र दाखल करण्याचा कालावधी होता 11 ते 12, या कालावधीमध्ये एक नॉमिनेशन पत्र आपल्याला सरपंच पदासाठी प्राप्त झालेलं होतं. सौ मिनल सुनील हरड यांचं नॉमिनेशन पत्र सकाळी 11:30-11:35 प्राप्त झालेलं आहे. सुधर नॉमिनेशन पत्रावरती मनीषा तानाजी मोरे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. या नॉमिनेशन पत्राची मी या ठिकाणी आता छाननी केली असता सदर नॉमिनेशन पत्र हे वैध आहे आणि आपलं जे काही कामकाज आहे सरपंचपद आपलं हे सर्वसाधारण महिला राखीव या प्रवर्गाकरता आहे, त्याच्यामुळे हे एकच नॉमिनेशन पत्र या ठिकाणी प्राप्त झाल्याने सौ मिनल सुनील हरड यांना बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्याचे उपसरपंचपदाची निवडणुकीचा जो काही नॉमिनेशन पत्र दाखल करण्याचा कालावधी होता 11 ते 12, या कालावधीमध्ये देखील आपल्याला एक नॉमिनेशन पत्र प्राप्त झालेलं आहे. अनंत सकाराम वाकडे यांचं नॉमिनेशन पत्र 11:35 प्राप्त झालेलं आहे. सदर नॉमिनेशन पत्रावरती संजन हनुमान थळे यांनी सूचक म्हणून आणि स्वाक्षरी केलेली आहे. सदर नॉमिनेशन पत्र मी या ठिकाणी छाननी केली असता सदर नॉमिनेशन पत्र हे वैध आहे आणि उपसरपंच पदासाठी देखील एकच नॉमिनेशन पत्र या ठिकाणी प्राप्त असल्याने मी अध्यक्षाधिकारी म्हणून त्यांना उपसरपंच पदासाठी अनंत सकाराम वाकडे यांना बिनविरोध निवडून आलेला आहे. Thank you.
ग्रुप ग्राम पंचायत सोनाळ्याचे सार्वजनिक निवडणूक लागल्यापासून त्याच्या प्रसंगापर्यंत ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे या ठिकाणी जे विजयी उमेदवार झालेले आहेत त्यांच्यासाठी केलेली मदत असेल आणि खास करून या विजयी उमेदवारांना निवडून देण्यासाठी ज्या लोकांनी आपलं अमूल्य मतदान केलं त्या सर्व मतदार राजांचं सर्वांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. ज्या विश्वासाने सरपंच उपसरपंच पदी आपल्या शिवसेनेचे त्याचप्रमाणे या विभागातील ज्यांनी चांगलं काम केलं असे सन्माननीय सुनील हरड यांच्या सौभाग्यवती मिनल सुनील हरड यांना बिनविरोध सरपंच म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे अनंत वाकळे यांची देखील बिनविरोध उपसरपंच पदी निवड झालेली आहे. मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो, त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि निश्चितच या ठिकाणी असलेले त्यांचे सर्व सहकारी जे सदस्य आहेत, खर तर या ठिकाणी आमची सर्वांचीच अडचण होते. या ठिकाणी आमची जी कमिटी आहे, मी एक 8 लोकांची कमिटी केलेली आहे. आमची सर्वांची इच्छा होती की ही ग्रामपंचायत अतिशय शांतपणे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी 5 वर्ष स्फूर्त चालली पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व सदस्य काम करतील आणि तशा प्रकारचं काम त्यांच्याकडून करून घेण्याचं काम कमिटी आणि त्यांच्यानंतर मी स्वतः करेन. खर तर या ठिकाणी प्रत्येकाला पहिलं द्यावं अशी आपली सर्वांची इच्छा असते, परंतु एका वेळी सर्वांना देता येत नाही आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अडचण होते. या ठिकाणी जरी सरपंच मिनल हरण असतील, परंतु मी तर सांगेन की या ठिकाणी सरपंच त्या एकट्या नाही, तर हे संपूर्ण 8 च्या 8 बॉडीमध्ये असलेले जे सदस्य आहेत हे सरपंच त्या ठिकाणी असणार आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या सर्वांना अतिशय समान न्याय देण्याचं काम आमची असलेली कमिटी आणि संपूर्ण टीम या ठिकाणी करणार आहे. यामध्ये कमिटीमध्ये नावं देखील घेतलेली आहेत. मी थोडंसं या ठिकाणी मुद्दाम जाहीर करतो की कमिटीमध्ये नावं घेतलेली आहेत, कचरूदादा हरण, भरत पाटील, सुखराम मामा थले, राम सोरे, तानाजी मोरे आणि जनार्दन वाकले. ही एक पॅरेलल कमिटी केलेली आहे. निश्चित या सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की जे 8 सदस्य आपले आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, हे चांगलं काम करतात की नाही, त्यांच्याकडून कुठलं चुकीचं काम होणार नाही याची खबरदारी या कमिटीने घ्यायची आहे. आणि मी निश्चितच दर महिन्याला या कमिटीचं आणि सर्व सदस्यांचं देखील एक आढावा घेणार आहे की हे लोक व्यवस्थित काम करतात किंवा नाही, आणि यापूर्वी झालेल्या चुका असतील तर त्या चुका सुधरवून या भविष्यामध्ये कुठलीही चूक याच्याकडून होणार नाही याची आपण सर्वजण दक्षता घेऊया. शुभेच्छा देण्यासाठी थोडा विनंती आहे. सरपंच
प्लीज वेट ठाणे जिल्ह्यातील युवकांचं सरपंच पदाच्या निवडणुकी सौ मिनर सुनील हराड यांची आज सरपंचपदी निवड झालेली आहे। मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, खास करून शुभेच्छाही देतो, कारण सोनाळे ग्रामपंचायत ही या तालुक्यातील नामवंत ज्या काही 5-7 ग्रामपंचायत आहेत त्याच्यातले ग्रामपंचायत आहे आणि म्हणूनच इथं विकास कामांना देखील चांगली संधी आहे। आपण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामं करावी आणि यासाठी आपले सर्व सहकारी ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण निवडून आलात त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो, आपलं देखील अभिनंदन करतो आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं एक माजी सभापती आणि विद्यमान सदस्य या नात्याने मी एवढंच सांगेन की जिल्हा परिषदकडून जी काही आपली अपेक्षा असेल मी नक्कीच आपल्याला मदत करेन, सहकार्य करेन एवढे शब्द देतो। एक मिनिट व्यासपीठावर त्यांचा देखील सम्मान सद्गुरुदा परिवाराच्या वतीने त्यानंतर स्थानिक समाज रवी आज आपण पत्रकार आपण स्टेजवर पोहोचायचं आहे हजर आहे शुभेच्छा दिल्या जात धन्यवाद आईचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जात आहे गोवी परिवार तसेच गौरी परिवारातील सर्व दीपकरण सरपंच सरपंचपदी निवड झाल्यावर खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देत आहेत आपले येस आवाज येत रे प्लीज वेट येस रेडी थोडं इच्छा येस रेडी